जुलै महिन्यामध्ये कांदा महागण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये कांद्याचे दर किरकोळ बाजारामध्ये 50 ते 60 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च पासून कोसळलेल्या दरांचा फायदा घेत नाफेडने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड कांदा खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. या हंगामामध्ये नाफेड 2 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची शक्यता आहे. तर कंपन्या सुद्धा कांदा खरेदीसाठी बाजारात उतरले असून 10 ते 12 रुपये किलोने ही खरेदी केली जाते आहे. कांदा साठवणुकीसाठी आधीच नाफेडसह इतर कंपन्यांनी 60 ते 70% गोदाम आणि चाळी बुकिंग करून ठेवलेल्या आहेत. स्पाइसजेटच्या मुंबई दुर्गापूर विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. विमानाला हेलकावे मिळालेले आहेत. विमान हेलकावं खाऊ लागलं आणि त्यामुळे वरती ठेवलेलं सामान प्रवाशांवर पडल्यामुळे 40 जण जखमी झाले. त्यामुळे यामधले 12 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं कळतंय. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. मुंबईहून निघालेलं स्पाइसजेटचं विमान पश्चिम बंगालमधील दुर्गापूर विमानतळाजवळ पोहोचल्यावर खराब हवामानामुळे हेलकावे खाऊ लागलं आणि यामुळे कप्प्यामध्ये ठेवलेलं सामान प्रवाशांवर पडलं. सुदैवानं जखमी प्रवाशांच्या जीवाला कुठलाही धोका नाही असं प्रशासनाकडून कळवण्यात आलं.